नमस्कार सर्वांना सर्वप्रथम आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीचं थालीपीठ थालीपीठ धपाटं तुम्ही दोन्ही गोष्टी म्हणू शकता उपवासाचं थालीपीठ दह्यासोबत तुम्ही सर करू शकता एकदम खायला चविष्ट स्वादिष्ट आणि रुचकर असं लागतं आणि एकदम झटपट बनतं खूप 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 आणि खूप कमी वेळामध्ये याच्यासाठी लागणारं साहित्य खूप कमी आहे शाबुदाना आणि दोन मोठे आलू सो so, आलू सर्वप्रथम उकडून घ्या आणि त्याला व्यवस्थित किसण्याच्या सहाय्याने किसून घ्या किंवा स्मॅश करून घ्या किंवा कुस करून घ्या आलू एकदम छान कुस्करून झालेले पाहिजेत बिकॉज उंडा तिंबताना किंवा धप्पाटे थापताना ते मोठे दिसायला नकोत सो so, याच्यासाठी मी रात्री एक वाटी साबुदाणा भिजून घेतला होता त्याच्यापैकी आपल्याला अर्धा साबुदाणा कुस्करून घ्यायचा आहे म्हणजे स्मॅशने स्मॅश करून घ्यायचा आहे आणि अर्धा राहिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे सो so, व्यवस्थित करून घ्यायचा छोटासा बारीक व्हायला पाहिजे आणि त्याचं आपल्याला थालीपीठ बनवता यायला पाहिजे अशा आकाराचा आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे सो so, याला हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम याच्यामध्ये आपण टाकूया एक छोटा चमचा खाण्याचा हिरवी मिरची पेस्ट त्याच्यानंतर आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आहे सो याने थोडासा वेगळा टेक्स्चर येतो आणि चार चमचे शेंगदाण्याचा कूट हे एवढं साहित्य लागतं जर तुम्ही कोथिंबीर खाऊ शकत असाल उपवासाला आणि जिरे तर तुम्ही टाकू शकता आमच्याकडे आम्ही खात नाही म्हणून आम्ही टाकत नाही आहे सो व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या आपल्याला छानपैकी थालीपीठ बनवता था, येईल सो so, व्यवस्थित सगळं एकदम मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा वापरच नाही आहे खूप कमी वापर आहे आणि हां सुती कपडा घ्यायला विसरू नका कारण की झपाटा खाली लागणार नाही थालीपीठ खाली लागणार नाही हातावर तेल लावून घ्या व्यवस्थित गोल 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 करून घेऊ आणि याला आपण थापून घेऊया थोडं थोडं पाण्याचा हात देत चाला त्याच्यामुळे व्यवस्थित तुमच्या हाताला चिटकणार नाही आहे व्यवस्थित गोल आकार थापून घेऊ आणि याला उलट्या साईजनं आपण तव्यावर टाकू सो तवा मी घेतना घेणार आहे नॉनस्टिकचा तुमच्याकडनं नसेल तुम्ही साधा घेतला तरीही चा एकदम थोडंसं ब्रशला लागेल एवढंच तेल लावतो आहे बिकॉज तो खाली चिटकू नये म्हणून सो so याला आपण वरती टाकून घेऊया आणि व्यवस्थित दोन्ही साईडने आपण याला भाजून घेऊया जोपर्यंत याचा कलर गोल्डन होत नाही तोपर्यंत याला भाजायचं आहे आणि हां धपाट्यासारखं भाजू नका धपाटे आपण थोडे थोडेसे करपवतो कारण क्रिस्पी लागतात म्हणून पण याला तसे एवढी करपवायची गरज नाही सो so, हे बघा छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे मी अजून एक अजून एक करून घेतो म्हणजे आपल्याला दाखवता येईल so, सो चॅनलला तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा झाला आहे नक्की बनवा रेसिपी आणि हो आषाढी एकादशी या परत परत खूप खूप शुभेच्छा आणि जर काय क तक्रार असेल तर इंस्टाग्रामला या इंस्टाग्रामवरती आपण बोलू शकतो परत भेटूया पुन्हा एकदा नवीन